स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहे. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहे वडनगरच्या या क्रिकेटच्या ग्राउंडवर आपण पाहत आहे. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी आपण पाहतोय. अतिशय सुरेख असा ग्राउंड आहे. भिवंडी तालुक्याशी नामांकित असं क्रिकेट ग्राउंड आहेत. त्याच्यामधील हा एक देखील ग्राउंड नावाला येताना आपल्याला पाहायला मिळते वडनगर या गावामधून. टावरी स्टेडियम आहे, आरके स्टेडियम आहे, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर चॅलेंज क्रिकेट ग्राउंड. वेल खूप होते लक्षात घ्या आपण, कारण की जवळ जवळ 2:32 झालेले आहेत. लक्षात घ्या आपण, अजूनही भरपूर सामने खेळायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वाघवील संघाने. दोन्ही फलंदाज आलेले आहेत कारोली संघाचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या वाघवील संघाने प्लीज वेळेच्या बाबतीत. भाव्य वाघवील आणि वीर बजरंग कारवली बिग मॅच आजच्या दिवसातील कडक मॅच पाहायला मिळते सर्वांना. भाव्य 11 वाघवील हा संघ वीर बजरंग कारवली या संघाविरुद्ध खेळतोय. पाहायचं आपण वीर बजरंग कारवली संघ एक बलाढ्य संघ. या मैदानाची या खेळपट्टीची खडानखडा माहिती या संघाला. वाघवील संघ लांबून आलेला आहे. नक्कीच पहिल्यांदाच या ठिकाणी या संघाचा खेळ पाहण्याची संधी तमाम प्रेक्षक वर्गाला मिळत आहे. वाघवील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंचांनी टायमिंग या ठिकाणी घोषित केले. पहिला वॉन वाघवील संघाला केलेला आहे. 25 आहेत आपल्याकडे 5 षटकं टाकण्यासाठी. 1 ते 2 मिनिटांची तडजोड केली जाईल, मात्र त्यानंतर सरळ पॅनल्टीची घोषणा करण्यात येणार आहे. स्वर्गीय कुंतीबाई चषक वडनगर 2019 आपण पाहतोय. पंचांनी पहिल्यांदा वॉर्न केलेले वाघवील संघाचा कर्णधार. आपल्याकडे खूप वेळ होता आपले प्लेयर जमा करण्यासाठी. सामना समाप्त झालेला आहे, त्यानंतर आपण दुसरा सामना चालू केलेला आहे. लक्षात घ्या आपण वेळेच्या बाबतीत आपण हा सामना सुरू करत नाहीये. ऑर्गनाइज कमिटी जो काय डिसिजन घेईल तो मान्य करावा लागेल आपल्याला. क्रिकेट ओगा दिल खोलकर हे कुंतीबाई ट्रॉफी वडनगर असं या स्पर्धेला आम्ही टायटल देण्यात दिले आहे. आणि दिल खोलकर क्रिकेट सर्व खेळाडूंनी या ठिकाणी खेळलेले अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. या ठिकाणी पहिल्यांदाच मान मिळतोय जय सोनई वडनगर आणि प्रायोजक वन मॅन शो या स्पर्धेचे निलेजी जोशी यांना पहिल्यांदाच मान मिळतोय अशी मोठी स्पर्धा भरवण्याचा. भाग्यवान आहेत इथले प्रेक्षक, भाग्यवान नक्कीच खेळाडू या मैदानावर खेळताना. ऑर्गनायझर आपण जरा पंचांशी चर्चा करायची आहे. आजच्या दिवसातील जर सर्व सामन्यांचा विचार केला तर प्रथम आपण उद्घाटन या सामन्यात बघितलं. डीएस टेंभवली या संघाने विजय संपादन केला होता. सोनादेवी टेमघर संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यात आईदेवी वडनगर संघाने द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाला पराभूत केलं होतं. तिसऱ्या सामन्यात आपण बघितलं वसई कोळीवाडा या संघाने जॉली स्पोर्ट कामतगड संघाला पराभूत केलेले. आजच्या दिवसातील चौथा
पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. आज जो 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ एक सामना झाला, त्यामध्ये साईकृपा डुंगे संघाने गावदी वडगर संघाला 3 षटकांमध्ये पराभूत केलं होतं. पुढच्या सामन्यासाठी प्रथम पुकारा देण्यात येतोय आईदेवी वडुनवगर. नको तर जाऊया मैदानात. नवीन सामना, नवीन षटक, नवीन फलंदाजी आणि समालोचन कक्षामध्ये नवीन समालोचक संदेश पाटील. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. बिग लढत आजच्या दिवसातील खूप मोठा सामना प्रेक्षकांच्या माहिती करता. एका बाजूला कारुली आहे तर दुसऱ्या बाजूला वाघबिल. बिग मॅच, वड मॅच. गोलंदाजसाठी तन्मय, आपण पाहतोय तनय गोंदले, एक बिग नेम वाघबिल या संघाचा एक चांगला गोलंदाज आहे. सामना करेल तो महेश भोळा, एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याच्या जोडीला आलेला आहे अक्षय पाव्या सलामीची जोडी. तर एका ठाकठीक, मात्र इथून कोणत्या प्रकारची सुरुवात होत आहे. वाघबिल संघ सुरुवात करतोय की कारिवली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो गोलंदाज. पहिल्या चेंडू आपण बघितला, ऑफ स्टंप चेंडू, ऑन साईड क्षेत्र निवडला होता, मात्र हा तसा बॅटवर आले नाही. चेंडू निर्धाव चेंडू होतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते तनयची. तनय गोंदली, गोंदले पहिला अटॅक करताना गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टच चेंडू. हवं तसं मात्र बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यामध्ये येत नाही, मिडल करू शकले नाही तिथे. मात्र मिड विकेटला क्षेत्राहून खूप दुरून क्षेत्ररक्षक आला होता चेंडू मागे. एकच धाव कंप्लीट करताना एका धावने संघाची धाव संख्या आपण पाहतोय, खाता खोलतोय. एक धाव झालेली आहे. महेश भोळा एक नामांकित असा क्रिकेटर आहे भिवंडी तालुक्यातील. नेहमी SSS नेटवर्क या संघामधून चांगला परफॉर्मन्स करत असतात. मग गावातील संघातून खेळताना मान मिळतोय खेळण्याचा. तर नाही, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय अक्षय, एक नामांकित असा फलंदाज कारोली संघाचा. आता मात्र आपण बघितलं, स्वतःला यॉर्क करून घेतला होता. ऑफ स्टंप चेंडू, सर एष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते वाघबिल संघाची. मित्रांनो, 5 षटकांचा हा सामना आहे. पॉवर प्लेचा षटक, अतिशय पॉवरफुल दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते तणय याची. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर अक्षय खेळण्यासाठी सज्ज. फुल टच चेंडू, टिपिकल ब्रँडेड. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, अडू शकत नाही. चेंडू सीमेबाहेर जातो 4 धावांसाठी. बिग स्टार्ट. पाहू शकता आपण टिपिकल क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. चांगली सुरुवात कारोळी संघाची आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्या 5 धावा धावलकार होते. पहिल्या षटकाचा खेळ, 25 मिनिटाचा अवधी टाइम, 5 षटकांसाठी. प्रत्येक चेंडू मागे थोडस विचार करताना वाघबिल संघ शत्ररक्षण हलवत आहेत. फटा मोड विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू, मिस टाइम चेंडू आहे हवेमध्ये. शत्ररक्षक आहे चेंडू काले, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि अक्षयला डगआउट मध्ये परत पाठवताना गोलंदाज तनय. वॉट अ स्टार्ट, अतिशय जबरदस्त झेल कलेक्ट केली होती पंकजने. टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित असं नाव पंकज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चेंडू नजर ठेवली होती, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला विकेट प्राप्त करताना गोलंदाज आपल्या संघासाठी तनय.
मी तर म्हणेन संदेश अक्षय थोडासा अनलकी ठरतोय, कारण फुलटॉस चेंडू होता, कधी कधी खराब चेंडूवर ही क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होतात, तीच गत आपण या ठिकाणी पाहतोय. अक्षय फुलटॉस चेंडू होता, मात्र व्यवस्थित खेळता आला नव्हता फटका, आणि मात्र चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाकडे. जयेश नवीन फलंदाज जयेश होतोय संघाचा पिंच हिटर. पाहूया जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो त्यावेळी जयेशची फलंदाजी पाहण्यासारखी असतं. मात्र इथं आपण पाहतोय सुरुवात तणे करून देताना आपल्या संघासाठी करते बिग विकेट. खेळाडू डगआउटमध्ये आपण बघितलं अक्षयला परत केला होता तणे याने, मात्र समोर असेल महेश भोळा, संघाचा आधारस्तंभ खेळाडू आहे. आपण बघितलं बॅटवर चेंडू मिडल होतोय, मात्र गचा शतरक्षण आहे, मात्र तितकंच चांगलं बॅकअप पाहायला मिळतोय आणि दोन धावा कंप्लीट करतोय तिथे महेश. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, धावसंख्या होती ती 7 धावा धाव फलकावर, 7 लॉस ऑफ 1 विकेट कारवली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने 7 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट देखील घेतला होता. एक चांगली सुरुवात. आज खरंच खूप चांगले चांगले संघ या स्पर्धेतून पराभूत झाले होते. सोनादेवी टेमघर, त्यानंतर जॉली कामतघर, बिग नेम इज भिवंडी टेनिस क्रिकेट. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय मित्रांनो. हे पहा पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं खर्च केलेले आहेत वाघवील संघाने, 25 मिनिटाचा टाइम आहे आपल्याकडे. या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटक कंप्लीट करायचे आहेत, अथवा जो काही डिसिजन असेल कमिटीचं ते आपल्याला मान्य करावं लागेल. वाघवील संघ आपल्याला फर्स्ट टाइम वॉन केलेले असंही म्हटलं होतं. भिवंडी टेनिस क्रिकेट एका निश्चितचा वेल कमी खर्च करूनच सामने खेळले जातात, कारण की कोणत्या संघाला कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून पूर्णपणे लक्ष ठेवला जातोय प्रत्येक संघावर. चेतन पाटील गोलंदाज वैयक्तिक पल आणि संघाकडे दुसरी षटक घेऊन येतोय. पाहूया चेतन कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय, ज्या प्रकारे तणे यांनी सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. आमच्या व्यासपीठाच्या समोर श्री ज्ञानेश्वर चंद्रकांत म्हात्रे प्रेक्षक कक्ष पूर्णपणे भरलेला आहे, आरामात निवांत मध्ये प्रेक्षक त्या ठिकाणी हा या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी आपण पाहतोय वडनोगर एन कडून गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तयारीमध्ये चेतन बाडील. चेतन बाडील एक नामांकित असा क्रिकेटर, फायटर क्रिकेटर आहे वाघवीज संघाचा. पहिल्या चेंडूस आपण पाहतो वाटा मोर द विकेट सामना करतोय जयेश. आपण बघितलं ऑफ स्टंप चेंडू सोडून दिले, कारण की ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय पंच गोकुलदास पाटील सरांचा व्हाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्राची मदत कारवली संघाची धावसंख्या होती ती 1-8 धावा. यानंतर देखील बिग लढत पाहायला मिळेल, अशाच क्रिकेट आपल्याला येत्या संडे म्हणजे रविवार पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी चर्चा करताना फलंदाज जयेश 85 स्क्वेअर लेग पंच, शकील कुटी सर टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच अनुभव असणं खूप महत्वाचं आहे, प्रत्येक खेळाडू मागे फिटनेस देखील गरजेचा आहे. आता मध्ये आपण बघितलं शॉर्ट चेंडू होता, मात्र हलक्या त्याने फक्त ढकलून दिले चेंडूला. आता क्षेत्ररक्षक तैनात आहे मेडानवर, एकच धाव कंप्लीट होईल. जयेशने एक चांगला थंड दिमाग ठेवून स्ट्राईक आपण पाहतो महेश याच्याकडे दिलेले, कारण की महेश एक पिंच हिटर, एक आधारस्तंभ आहे संघाचा. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस महेश आपल्या संघाला धावा बनवून निश्चितच प्रयत्न करत असतो. आणि आता मात्र पाहूया स्ट्राईक वर आहे पुन्हा एकदा अतिशय कडक, मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू काले, मात्र चुकी करतो तिथे, चुकीला माफी नाहीये, कारण की तिथे आपण बघितलं 2 धावा देखील कंप्लीट केल्या महेश भोळा याने. खूप माफ पडू शकतो वाघवील संघाला, 2 धावाने संघाची धाव संख्या होते ती 11 धावा धाव फलकावर होते. थोडस गोलंदाज आपण बघितलं चेतन याचं मन थोडस निराश झालं तिथे, कारण की झेल सोपं झेल होता, खूप वेल होता, मात्र तिथं झेल सुटली आणि तिथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या महेश भोळा याने. 5 षटकाचा हा सामना, विकेटला जर तर नाहीये धावा बनणं गरजेचं आहे, 60+ जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू केला होता, ऑफ स्टंप टाकला होता, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर निघून गेला होता. गोकुलदास पाटील सर आम्हाला इशारा करतात की व्हाईट आहे, स्वेअर चेंडू आहे, धाव संख्या होती ती 12 धाव फलकावर होते. भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी मानाची स्पर्धा म्हटली जाईल, तरी खूप चर्चा होती 2 वर्षा अगोदर निलेश जोशी यांची, आणि असं स्वप्न जे आहे साकार होताना पाहायला दिसतो आपल्याला वडनोगर गावामध्ये. पुन्हा एकदा शॉट पिच चेंडू लगोलगोच्या मधोमध चेंडू जातोय सीमेबाहेर 6 धावांसाठी, बिग बिग षटकार.
बॅट मिडल गेली होती लॉंगन लॉकअपच्या मधोमध षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मी अगोदरच म्हटलं होतं चुकीला माफी नाहीये. ज्यावेळेस महेश भोळ्याची कॅच सोडली होती तिथे त्यांनी बघितलं तर जीवनाचा फायदा घेतला आणि एक षटकार उसूल केला. आपण पाहतोय चेतन पाटील याच्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 18 धावा धावपलकावर. हा सामना देखील खूप मोठा सामना आहे. कट टू कट पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. वाघवी संघ देखील एक मजबूत संघ आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू नट्ट क्रिकेट पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू. एष्टाची मध्ये धावसंख्या 19 धावा होत्या धावपलकावर. कुठे थोडस निराश होतं आपल्या गोलंदाजीमध्ये कारण की आतापर्यंत 3 व्हाईट टाकलेले गोलंदाज चेतन पाटील याने. एक चांगला गोलंदाज आहे मात्र तिथे लेंथ आणि लाईन व्यवस्थित मिळत नाहीये. जर लेंथ मध्ये चेंडू आला तर सीमेच्या बाहेर गेला होता. आपण बघितलं लेंथच्या बाहेर गेला तर चेंडू व्हाईट जातोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपची चेंडू. पुन्हा एकदा चर्चानी करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. गोकुलदास पाटील यांना दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय इथे अशी कसरत करावी लागते व्यायाम करावा लागते इथे गोकुलदास पाटील यांना. या षटकामध्ये 4 व्हाईट. आता मात्र तिथे जाणारच कारण की आपल्या गोलंदाजशी चर्चा करणारच चेतन पाटील काय करतोयस तू. 4 व्हाईट आतापर्यंत टाकलेल्या आहेत अशी थोडीशी कानमंत्र देताना आपण पाहतोय. धाव संख्या होती ती 20 धावा 20 रन लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय आउट झाला होता त्यानंतर जयेश आला होता. एक सिंगल धाव काढली होती स्ट्राईक दिली होती ती म्हणजे महेश भोळ्याला. पुन्हा एकदा पुढे निघून आपण पाहतोय बॅटच्या मधोमध बॅट खांद्याच्या मागे चेंडू हवेमध्ये मात्र अडू शकत नाहीये. वन बॉम्ब सीमा पार चौकार. वन शॉट अतिशय जबरदस्त टिपिकल ब्रांडेड चौकार पेश करताना आपण पाहतो महेश. षटकार नंतर चौकार अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळते फटाकऱ्यांची. 24 धावा धावपलकावर ज्ञानेश्वर चिकणे. इथून जोपर्यंत महेश असेल खेळपट्टीवर धावा बनतील कारोली संघाला. येस समोरच्या संघाला धोकादायक ठरतोय हळूहळू. या ठिकाणी महेश चेतन पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता मात्र स्वतःला वाचवलेला असं मी म्हणेल. मात्र चांगला क्षेत्रक्षण आहे. थोडस कमतरता आपल्याला पाहायला मिळते मात्र 2 धावा कम्प्लीट करते तिथे महेश. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळाली. 2 धावने संघाची धाव संख्या होती ती 26 धावा धावपळ करते 26 रन लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली धाव संख्या मी म्हणेल. दुसऱ्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. 3 खेळाडू आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत धावा रोखवण्यासाठी मात्र बाकीचे खेळाडू आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. चेतन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी करताना वडूनगर एंड कडून पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू आपण पाहतोय. सरळ खेळ होतो आपण पाहतोय मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत एक धाव कम्प्लीट करतो महेश. 2 षटकाची समाप्ती धाव संख्या 27 धावा 27 रन. चिकणे मी तुझ्यापर्यंत येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा आल्या या षटकामध्ये. त्याच्यामध्ये एक षटकार आणि चौकार पेश केला होता महेशाने. येस पॉवर प्लेचे षटक अतिशय महत्वाचे असतात आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्रंट लाईन जी फलंदाजी होती त्या फ्रंट लाईन फलंदाजांनी आपलं काम केलेलं आहे. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा ह्या कुठून काढलेल्या आहेत. तत्पूर्वी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जॉन्टी पाटील ओली या भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेटमधील एक जबरदस्त नाव यांनी या वाघवील टीमला हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तनय हितेन आणि रोमित यांनाही हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. जॉन्टी आपलं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण वाघवील संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छांचा परिणाम काय होतो बघूया. शुभेच्छा तर येणारच कारण की ऑर्गनाइज कमिटी स्ट्रॉंग आहे वडूनगर. कारण की समाजसेवक निलेश जोशी यांचं आवर्जून नाव घेतलं जाईल. त्यांच्या आईच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चर्चा या स्पर्धेची आपण पाहतोय. संपूर्ण
जगभरामध्ये लाईट लीगच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज संपूर्ण लाईट लीगस कव्हर करत आहे. गोलंदाजी आपण पाहतोय परिवर्तन होतंय का, पंकज गोंदली ज्यांच्या अतुतेने वाट पाहत होतो आपण समालोचक मध्ये. पंकज गोंदली असा एक खेळाडू आहे चिकनेसर तुमच्या माहिती करता, आरके ट्रॉफी मध्ये देखील अतिशय जबरदस्त त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी करून हरलेला संघ जो होता त्यांचा त्यांनी विजय करून दिला होता. शेवटच्या दोन चेंडूवर त्याने व्यासपीठाच्या वरतून दोन षटकार ठोकले होते पंकज गोंदली याने. तिथपासून तो माझ्या नजरेमध्ये बसलेला आहे, अतिशय जबरदस्त खेळी गेली होती त्या टायमाला पंकज गोंदली याने. 27 धावा धावफलकावर. चला वेल आपण पहा, 14 मिनिटं 2 षटकासाठी खर्च केलेले आहेत, 25 मिनिटाचा टाइम आहे. वाघबिल संघ लक्षात घ्या आपण. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पंकज गोंदले, पाहूया काय करतोय आपल्या गोलंदाजी स्पेल मध्ये. इथून धावा थांबवते की ज्या प्रकारे महेश आपल्या बॅटने आग उगवलतोय त्याच प्रकारची आग उगवलतोय का, पाहूया आपण. भरपूर चर्चा या स्पर्धेच्या आपण पाहते सकाळपासून, भरपूर शुभेच्छा येत आहेत, SMS येत आहेत, कॉल देखील येत आहेत. माती तर थांबण्याचं नाव नाहीये, महेश बोलायचं. षटकार पेश करताना पहिल्या चेंडूवर पंकज गोंदलेच्या पाहू शकता खर्च आहे म्हणून चर्चा आहे इथे. महेश बोलायजी षटकार पेश करताना शॉर्ट पिच चेंडू होता. संदेश मी अगोदर सांगितलं होतं की महेश बोला हळूहळू धोकादायक ठरतो समोरच्या टीमला आणि त्याचं प्रत्यय या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच चेंडूवर स्वागत केलेले पुन्हा एकदा पंकज. आता मात्र आपण बघितलं मात्र तितकं चांगलं शत्रक्षण पाहतोय आपण. रनरची संधी देखील तिथे मिळाली होती मात्र व्हाईटचा इशारा करतायत पंच शकील सर. एक्स्ट्राची मदत, धाव संख्या होते ते आमच्या ऑफिशियल स्कोरर 34 सांगत आहेत. ऑफिशियल स्कोर राजा. सकाळपासून प्रत्येक चेंडूचा हिसाब घेताना शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळते राजा. पुन्हा एकदा आपण बघितलं ओव्हर पीस चेंडू होता, हवं तसा बॅटवर आले नाहीये, मिडल करू शकले नाहीये स्वतःला. सर्वेष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जाते. चांगली वापसी करताना गोलंदाजा पंकज. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, धाव संख्या डेंजर झोन मध्ये गेलेले, 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा करताना पंच गोकुलदास पाटील सर. चांगलं लक्ष आपण मध्ये पंचांच. बीमर चेंडू, चुकीला माफी नाहीये. इथून फ्रीट, पाहूया कोणत्या प्रकारे समाचार घेत आहेत पंकज गोंदले यांचं. धाव संख्या मिळेल 35 धावा 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीट पाहू शकतो आपण, पंच देखील दाखवतात की हा फ्रीट आहे आणि फ्रीटचा प्लस पॉइंट भेटतोय का, पाहूया भोलायला. मात्र पाहतोय आपण लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा करतायत. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मिळेल स्कोरबोर्डवर, धाव संख्या होती 36. पुन्हा एकदा संधी असेल फ्रीटची महेश भोलायला. पंकज राईट अमोर द विकेट, फुल टच चेंडू, लॉलीपॉप चेंडू, बिग बिग षटकार महेश बोलेच्या बॅट मधून. हे पाहू शकतो आपण उर्पी चेंडू, फुल टच चेंडू, लॉलीपॉप चेंडू तारामंडल मध्ये 6 धावांसाठी, बिग बिग षटकार महेश बोला याच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. धाव संख्या होते ती 42 धावा धावफलकावर, 42 रन्स. अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. मित्रांनो पहा, नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये जयेश आहे, फक्त एक धाव खेळत आहे आणि महेश सलामीचा फलंदाज. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार 30 धावांच्या मध्ये तो खेळत आहे. फलंदाज थोडस प्रेशर वाढवण्यासाठी आपण पाहतोय शतरक्षक ठेवण्यात आलेला आहे. मात्र पंकज पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, हवं तसा बॅटवर येत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर होते ती म्हणजे 42 धावा 42 रन्स. 1 विकेट प्राप्त केला होता गोलंदाजाने तनय याने.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र ऑफ स्टंपचा चेंडू आपण बघितला, ऑनसाइड निवडला होता, बॅटची कडा घेऊन आपण बघितलं चेंडू स्लीपला गेला होता, एक धाव मिळाला या चेंडूवर, धाव संख्या होती ती 43 धावा. डॅनिश काय म्हणशील ज्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे कारुली संघाची? येस, आतापर्यंत तब्बल 31 धावा, वैयक्तिक 31 धावा केलेल्या आहेत महेशने 43 धावामध्ये, म्हणजे महेशचं जवळजवळ 80% योगदान या 43 धावामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पंकज गोंदले, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र बॅटचा मोठा हिस्सा लागतोय, शतरक्षक तैनात आहे शॉर्ट थर्डमॅनवर, निर्धाव चेंडू जाईल, षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून, खूप उशिरानंतर षटक समाप्त झालेले, तब्बल या षटकामध्ये 9 चेंडू टाकले होते आणि त्याच्या अगोदर देखील चेतन पाडीलेने 10 चेंडू टाकले होते, तर 3 षटकाची समाप्ती, धाव संख्या होते ती 43. ऐकूया पुढच्या 2 षटकामध्ये ज्ञानेश्वर चिकणे यांना. धन्यवाद संदेश पाटील. तर 3 षटक झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. पुढील सामन्यासाठी नक्कीच संदीप कांबेकर आमच्याकडे माहिती पोहोचवायचे. पुढील सामना जिंकलेल्या संघातून दुसऱ्या फेरीचा सामना असेल, लवकरच आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो. मात्र 3 षटकात सध्या 43 धावा झालेले आहेत. जबरदस्त फलंदाजी वीर बजरंग कारिवली संघाकडून महेश बोलाने. अक्षय लवकर बाद झाल्यानंतर महेश बोलाने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये 43 धावापर्यंत पोहोचवलेले वीर बजरंग कारिवली संघाला, येणाऱ्या 2 षटकामध्ये जर या संघाने 25 धावा केल्या तर आव्हानात्मक टोटल उभी असेल वीर बजरंग कारिवली संघाची. मात्र बघूया, क्रिकेट आहे अजूनही, 2 षटकामध्ये कम बॅक करण्याची संधी वाघवील संघाला आहे. वाघवील संघाकडून नंदू पाटील गोलंदाजीसाठी येतोय, नेवाली एंड कडून नंदू पाटील गोलंदाजी करणार आहे. राईट आर्म अराउंड द विकेट, पहिला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव काही मिळत नाही, निष्प्रप केलेलं आहे फलंदाजाला पहिल्या चेंडूवर. या अगोदर तनय गोंदले पहिला चेंडू डॉट टाकला होता, चेतन वाईडने सुरुवात केली होती, पंकज गोंदलेने षटकाराने स्वागत केलं होतं. आता मात्र पुढे येऊन टॅप केलेल्या चेंडूला हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षण उलट्या दिशेला झेल, मात्र झेल मिळत नाहीये, जीवनदान मिळते. 2 धावा पूर्ण, 2 धावाने वीर बजरंग कारिवली संघाच्या धावसंख्येत 2 धावांची वाढ होते, 45 धावा झालेल्या आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगलं वातावरण क्रिकेटचं, क्रिकेटला परिपूर्ण असं वातावरण आपण पाहतोय. यावेळी मात्र असला गीट चेंडू हवेत, मात्र क्षेत्र रक्षकापासून दूर, सीमा रेषेच्या बाहेर, ग्लोरियस षटकार. चालू आहे ज्ञानेश्वर चिकणे षटकाराने डील सुरू आहे महेशजी. येस, तब्बल 39 धावांवर खेळतो. बघूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावतो का. यावेळी मात्र आउटसाइड एज, शॉर्ट थर्डमॅनला चाकून चेंडू जातोय, पाठलाग होतोय चेंडूचा, मात्र नाही चेंडू अडवू शका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. वड इनिंग अतिशय जबरदस्त, हे पाहू शकता आपण, कट केलेलं चेंडू होतं आपण बघितलं, गॅप बघितला होता आणि त्या गॅपच्या माध्यमातून चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या नोंदवलेली 43 महेशने. पुन्हा एकदा नंदू पाटील, आता मात्र चेंडूला असला हिट केलेला आहे पाहायचा, मात्र चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि अशा प्रकारे एक विस्फोटक खेळी संपुष्टात येते महेश बोलाची. धन्यवाद डीजे, बिग हँड देताना आपण पाहतोय महेश भोळा याला,
अतिशय जबरदस्त 43 धावांची खेळी करून बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सुजित येतोय, एक जबरदस्त क्रिकेटर आहे, भिवंडी तालुक्यातील नामांकित असा क्रिकेटर सुजित. येस, बच्चा बच्चा जसे जाणत आहे वो सुजित. बघूया खेळपट्टीवर येतोय. आक्रमक फलंदाज, आक्रमक गोलंदाज आणि त्याही पेक्षा एक उत्कृष्ट यष्टी रक्षक. 50 धावांची पार्टनरशिप जयेश आणि महेश यांच्यामध्ये झालेली होती. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप, अभिनंदन नंदू. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले लांगांग क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. संदेश पाटील, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही लेदर क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहतोय जोडी टिकली त्याच्यानंतर एक फलंदाज बाद झाला की त्याचा पार्टनर, त्याचा साथीदार त्याच्यानंतर लगेचच बाद होताना आपण अनेक वेळा पाहिलेलं. या ठिकाणी तसंच घडतंय. महेश बाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर जयेश बाद होतोय. मात्र आउट होण्यापूर्वी ते दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, चांगली पार्टनरशिप केली. धावांचा विचार केला आपण जरा, चौथ्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे, त्याच्यामध्ये धावांचा विचार केला तर 55 धावा झाल्या धावफलकावर. एक चांगली धावसंख्या आहे. यश, जयेश आणि महेश गेल्यानंतर आता मात्र आसमान से गिरेवर खजूर पेटके अशी स्थिती वाघवील संघाचे होते का पाहूया. कारण दोन बलाढ्य फलंदाज आपण पाहतोय, सुजित आणि पप्या खेळपट्टीवर. धावसंख्या झालेली 55. शेवटचा षटक, 6 चेंडू, पप्या खारीक आणि सुजित नाईक हे दोन फलंदाज खेळपट्टीवर. अनुभवाची कमी नाही, टॅलेंटची कमी नाही आहे, गरज आहे ती 22 यार्डच्या खेळपट्टीवर चांगला खेळ करण्याची. मात्र समोर गोलंदाज पंकज गोंदले, जशास तसे उत्तर देतोय का पाहूया. पंकज टू पप्या. पहिला चेंडू स्वीप केलेला आहे, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी ग्लोरियस 6. पाहू शकता आपण अतिशय जबरदस्त षटकार पेश केला होता पप्याने. येस, चेंडू आला स्लॉट मध्ये आणि पडला लाखोंच्या प्लॉट मध्ये असं या षटकाराशी आपण म्हणू शकतो. 6 धावाने अगोदर पंकज गोंदलेजी अगोदर स्वागत केलं होतं, या षटकामध्येही 6 धावाने स्वागत केलं जाते पप्या खारीक कडून. पुन्हा एकदा पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म अराउंड द विकेट. आता मात्र चेंडू फाईन लेगला जातोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पप्याला दुसरी धाव हवी होती मात्र सुजितने नकार दिलेला आहे. एक धाव पूर्ण, धावसंख्या 62 पोहोचलेली आहे, 62. एक चांगली धावसंख्या आहे. इथून आता मात्र 10 देखील धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट उभं राहू शकतो वाघवी संघासमोर. मात्र थोडासा आपटलेला चेंडू होता, उंची दिलेला चेंडू होता, नक्कीच मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये, सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. शेवटचं षटक आहे, डॉट चेंडू ही नक्कीच फलंदाजीची चुकी असेल. 3 चेंडू अजूनही बाकी, सुजित नाईक टू पंकज गोंदले. जिल्हा परिषद शाळेकडून गोलंदाजी करताना आता मात्र खेचून काढलेला आहे चेंडूला, ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला खेळलेला आहे. धाव फक्त मिळणार आहे ती 1. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक चांगली संधी मिळाली होती फलंदाजा सुजित याला की चेंडूला फुल करून शेकला असता, मात्र इथे आपण बघितला फक्त कार्पेटच्या सहाय्याने लॉंग लेग क्षेत्रामध्ये ढकलून दिला होता चेंडूला. एकच धाव मिळाली, 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि पप्या 2 चेंडूमध्ये 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलेलं आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. नाही पाहिजे
पाहू शकतो आपण. ऑफ सोबत चेंडू होता, शॉर्ट बीच चेंडू होता, पुल केला होता चेंडूला सक्सेसफुल, सहा धावा मिळतील पप्प्या कार्य केला. मित्रांनो भरपूर अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत, ते सांगायला काही गरज नाहीये कोणाला, कारण की ते दिसत आहे इथे ग्राउंड मध्ये. पप्या 69 धावा झालेल्या आहेत, 71 धावा आहे स्कोर आहे या स्पर्धे या दिवसातील या स्पर्धेतील आईदेवी वडुनगर संघाचा. तर पाहूया चेंडू डाव्या इष्टीवर होता, बाईच्या रूपाने ही एक धाव मिळते आणि अशा प्रकारे बॅट कट होती. नक्कीच पप्प्या खारीकच्या नावावर ही धाव जाते आणि अशा प्रकारे 5 षटकामध्ये 70 धावा करून 71 धावांचं लक्ष दिलेले वीर बजरंग कारिवली संघाने वाघबिल संघाला. संदीप 70 धावा झालेल्या आहेत आणि 71 धावांचं एक मोठं विशाल लक्ष ठेवलेलं आहे वाघबिल संघासमोर. मित्रांनो हा सामना देखील असाच रंगतदार सुरू असेल, मात्र तुमच्यापर्यंत आवाज घेऊन दिला आमचे परम मित्र ओंकार शेटे आणि ज्ञानेश्वर चिकने. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय वीर बजरंग कारिवली संघ. 5 षटकात 70 धावांचं लक्ष दिलेलं आहे. मित्रांनो आपणास नाश्ता जेवण किंवा सॉफ्ट ड्रिंक पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या समालोचन कक्षाच्या व्यासपीठाच्या मागे विजेंद्र पाटील यांनी कॅन्टीन लावलेली आहे. जेवणाची उत्तम सोय त्या ठिकाणी, सशुल्क जेवणाची उत्तम सोय, स्वस्तामध्ये रुचकर जेवणाची सोय केलेली आहे. तसेच सॉफ्ट ड्रिंक्स उपलब्ध आहेत, नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊ शकता. तर पुढील सामन्यासाठी नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेक डीएस टेंभवली आणि आईदी वडुनगर या दोन संघामध्ये होणार आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, डीएस टेंभवली संघाचे कर्णधार आणि आईदी वडुनगर संघाचे कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. टेंभवली आणि वडुनगर, चला दोन्ही संघ कर्णधार आपण ऑर्गनायझर्स होता लक्षात घ्या, आपण टॉस करण्यासाठी यायचे. आपण पाहू शकता आपण अतिशय सुंदर असा व्ह्यू घेतलेला आहे ग्राउंड चा कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. ज्यांच्या बहिणीच्या नावाने, दिवंगत बहिणीच्या नावाने स्पर्धा आयोजित केलेली आहे असे वडुनगर गावचे सामाजिक कार्यकर्ते नरे जयवंत पाटील मी आपणास विनंती करतो, आपण आपले शुभ असते ही नाणेफेक करायचे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम उज्ज्वल, आपला हार्दिक स्वागत आहे. आयदेवी वडुनगर संघाचे कर्णधार सन्मान्य पाहुणे नरेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डीएस टेंभवली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. कामेकर, चार षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांना विनंती करतोय. तर मी विनंती करेन पाहुण्यांना आपण नाणेफेक करायचे. नाणेफेक झालेली आहे आणि नक्कीच नाणेफेकीचा कॉल डीएस टेंभवली संघाच्या बाजूने लागलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला, 2 मिनिटं फक्त आपण थांबायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहेत, दुसऱ्या फेरीचा सामना, अतिशय महत्त्वपूर्ण अशी नाणेफेक होती असं वाटतं आपल्याला? हो नक्कीच महत्त्वपूर्ण होती आमच्या दिशेने. काय निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला समोरचा जो संघ आहे स्थानिक संघ आहे, या स्थानिक संघाविषयी स्थानिक संघाविरुद्ध काही अशी खास उपाययोजना केलेली आहे?
हा केले आम्ही ती मॅच मॅच मध्येच दाखवू. येस सर, तुमच्या गोलंदाज आणि फलंदाजांवर जास्त मदार कोणावर असेल? प्रतीक आणि अल्ताफवर. प्रतीक आणि अल्ताफ हे दोन तुमचे, प्रतीकने जबरदस्त फलंदाजी केली होती आणि चांगली चांगलंच खेळाचं प्रदर्शन केलं होतं. प्रतीकशिवाय आणखी असे कुठले खेळाडू असतील ज्यांच्यावर तुम्हाला प्लॅन बीमध्ये दारोमदार असेल? हर्षद आणि परेशवर खूप मदार आहे. मग लक्षात असू द्या चार षटकांचा सामना आपल्या संघासाठी. हार्दिक शुभेच्छा. उज्ज्वल, जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आपल्या संघाने. स्थानिक संघ आहे या खेळपट्टीची, मैदानाची आपल्याला माहिती आहे. समोर जो संघ आहे तोही चांगला संघ आहे. डी एस टेंभोली संघ चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. प्रथम फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत जाल? जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू. उज्ज्वल, असं वाटते की नाणेफेक आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती, कारण अगोदर या अगोदर फलंदाजी करायची होती. राहुल चौगुलेच्या जबरदस्त फलंदाजीने आपण तब्बल एकाहत्तर धावा केल्या होत्या. आता काय वाटतंय? ठीक आहे, पण क्षेत्ररक्षण केलं असतं. नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं, मात्र ह्या सामन्यात काही बदल फेरबदल फलंदाजीच्या क्रमांकामध्ये फेरबदल करण्यात येईल? नाही, राहील तेच राहील. पुन्हा एकदा दारोमदार राहुल चौगुले. येस, आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी नाणेफेक झालेले, देश टेंभिवली संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले आहे फलंदाजीसाठी स्थानिक संघ आई देवी वडोनगर संघाने. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. त्या ठिकाणी माझे दोन्ही सहकारी समालोचक उपस्थित आहेत, ओंकार शेट्टे आणि संदेश पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेनं. याची डोही याची डोळा तुम्ही पाहताय स्वर्गीय कुंतीबाई चषक वडून नवघर 2019 हा क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा, भिवंडीच्या मानाचा, या मी म्हणेल वडू नवघर गावाच्या सन्मानाचा हा महासंग्राम तब्बल 7 दिवस तुम्हाला रंगताना दिसेल. टार्गेट आहे 71. मॅच इथे स्टार्ट होतीये. वाघबीळ विरुद्ध सामना तुम्हाला रंगताना दिसतोय, तो म्हणजेच टीम वीर बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये. 71 चं टार्गेट आणि वाघबीळ म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचं लक्ष ज्या टीमकडे लागलेलं असतं, मग ते रायगडमध्ये असो या भिवंडी बदलापूर असो, अनेक स्पर्धा ज्या टीमनं नेहमीच गाजवल्यात. वाघबी डोळासमोर आला की लगेच आठवण होते लास्ट इयर KK ट्रॉफी नाईट काय दर्जेदार कामगिरी राहिली होती टीम वाघबीच्या माध्यमातनं. तोसा नाईट स्पर्धेची लगेच आठवण होते जी या टीमनं उचलली होती. अनेक मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा आजवर सातत्यानं हा संघ जिंकत आलाय. इथे रनमिते 1 आणि अकाउंट ओपन होत आहे टीम वाघबीचं. जो संघ नेहमीच मेगा वाघबीळ या नावानं जाणला जातो, आज भाव्य 11 वाघबीळ या नावाने ही टीम खेळताना तुम्हाला दिसतीय. तसंच आज भिवंडीचा एक दादा संघ गोरसई, त्यामध्येच मॅच सुरू आहे पोगावला. गोरसई बी वर्सेस गोरसई, सूरज केने वर्सेस भावेश पवार. तर आवाजून GTCला त्या मॅचचा देखील आनंद घ्या. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे सूरज केनेच्या टीमची. 4 ओव्हरमध्ये 60 रन आतापर्यंत ठोकलेत भावेश पवारच्या समोर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस आहे इनफील्डच्या वर्ण, चेंडूला मिड ऑनला बीट करून चेंडू सरळ जाईल डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला हा प्रतिकार इथे टीम वाघबीचा, 71 धावेचं लक्षाचा पाठला करताना पहिला आलेला चौकार टीम वाघबीसाठी. अतिशय जबरदस्त क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळते. टिपिकल बाउंड्री फेस करताना आपण पाहतोय फलंदाज, याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. ते धावा झालेत फलकावरती 5. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे घडून आणत असताना गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. ओव्हर द विकेट, फुल टॉस आणि ऑन साइड ला एक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू जाईल बाउंड्री लाईन च्या बाहेर, 1 बाउंस ओव्हर द फेम. 4. Yeah.
बॅटिंग करताना इथे चेतन पाहायला मिळतोय. सलगचे दोन चौकार इथे आलेत चेतनच्या बॅटमधनं. टीमची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव इथे घडून आणत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळतीय. वीर बजरंग कारिवली इथे देखील लोबा फुल टॉस होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क तर नक्की चांगला राहिला पण इथे गॅप शोधू शकले नाहीयेत. मिडविकेटला चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं. 38 सर्कल सुरू आहे. मांडंटी पाव आपले आणि दोन्ही फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. एक डीप मिडविकेट आणि त्याचबरोबरीनं एक स्क्वेअर ऑफ द विकेट. आता मिडविकेट थोडासा सरकतोय. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दिशेनं. धावा झालेत 10, चेंडू पूर्ण झालेत 5. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. मांडंटी पाव आपले P1 मधला. लाईन तर भरपूर चांगली आहे. जे क्षेत्रक्षण सजवलं त्याच अनुसरून इथे गोलंदाजी देखील झाली आणि एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातनं. आणि पहिल्या P1 षटक इथे झालं पूर्ण आणि टीमची टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 10 धावा 71 धाव्याच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम भाव्या 11 वाघबीळ. एका षटकाचा खेळ झाला पूर्ण. धावा झाले 10. आता सरासरी पुढे सरकताना दिसेल. 15.25 या सरासरीनं प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील टीम वाघबीळला. 24 बॉल मध्ये 61 धावेची गरज आहे. 24 चेंडू 61. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई देवी वडून नवघर आणि त्यांना फाईट करेल DS टेंबिवली संघ. प्रतीकची टीम खेळताना तुम्हाला दिसेल. मित्रांनो, पणजी गोव्याला फिरण्यासाठी गेलेले आहेत वीर बजरंग कारोली संघाचे काही पाठीरेखे आहेत. सचिन घरत, प्रदीप नाईक, कुंदन पाटील, संदीप नाईक, मेघनाथ पाटील हे सर्व मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आणि संदीप पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले 2. पहिलाच बॉल इनफील्डच्या वर्ण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अपिश कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीम मारेशा फाडत असताना 24 बॉल 61 ची जरी गरज असली तरी वाघबीळ क्रिकेटची ताकद देखील वेगळी आहे हे जिथे सांगताना बॅट्समन तुम्हाला दिसला चेतन. 4 धावा. अतिशय जबरदस्त क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळते चेतन पाटीलची. छोटा पॅकेट बरा धमाका. ओमकार शेडे ज्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे चेतन याची. स्टान्स तुम्ही त्याचा पाहू शकाल. जर तुम्ही चेंडू त्याला आखूड टप्प्याचा टाकला तो देखील तो बॅटवरती बरोबर मिडलिंग करतोय. खाली टाकला तर खालचे बॉल देखील बरोबर ऍडजस्ट करतोय. फुटवर्क चांगलं आहे. एव्हरी क्रिकेटर एज अ गुड डान्सर असं नेहमीच म्हटलं जातं. आताच म्हटलं जर चेंडू शॉट टाकला तर त्याची नजर चांगली आहे आणि इथे आखूड टप्प्याचा बॉल होता त्यावरती केलं हुक आणि चेंडू जातोय फायनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ओंकार शेट्टी ज्या प्रकारची फलंदाजी सुरू आहे छोटा पॅकेट बडा धमाका. मॅच नक्की चांगली रंगेल कारण वाघबीळचं क्रिकेट मी आधीच म्हटलं भरपूर फेमस आहे. टीमची टोटल बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चेतननं 2 चौकार सलग लगावले होते. पण चर्चा करत होतो त्याच्या स्टान्स बद्दल. पाहू शकाल त्याचा स्टान्स चेंडूच्या मेरिटनुसार तो इथे खेळतोय. यावी फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वर्ण चेंडूला पुश करायचं होतं. इथे मात्र चेंडू गेला डॉट. फुल लाईनचा चेंडू होता. हवं तसं खेळता आलं नाही चेतन पाटील याला. या हंगामातील सर्वोत्कृष्ट धावा कुठे पाहायला मिळाले असतील तर पुगाव टुर्नामेंट. गोरसाई बी वर्सेस गोरसाई ए. सूरज केरनेच्या टीमनं भावेश पवारच्या समोर बनवल्या 5 ओव्हरमध्ये 93.
त्याचा भावेश पवार 94 धावा पूर्ण करेल का, सगळ्या भिवंडीचं लक्ष त्या मॅच कडे नक्कीच लागलं असेल. फुल टॉस, फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं आहे, पण एलिव्हेशन कमी होतं आणि ते लॉंग ऑफला एक चांगला झेल टीपला गेला आणि वीर बजरंग कारिवलीला मिळालं पहिलं यश, पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय, चेतन बॅक टू डगआउट. अतिशय क्लासिकल होता, मात्र जागा जी निवडली होती ओंकार शेटे चुकीची, कारण की क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे आणि कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि लवलेश याचा एक अतिशय जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. क्लास संदेश देता तुमच्याकडे असायला सभा, पण फुलटॉस बॉल ज्यावेळी बॅट वरती येईल त्यावेळी आक्रमकता ताकद ही देखील संदेश देता असावी लागते. पप्प्या खारिकनं शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेले 2 षटकार, त्याचबरोबरीनं महेशनं केलेली 43 धावेची एक वादळी आणि झुंजार खेळी, इथे मात्र खूप काही सांगून गेली वीर बजरंग कारिवली टीमला. 71 धावा वाघबीज सारख्या मोठ्या टीम समोर त्यांनी लावल्या आणि आता त्यात डिफेन्स करण्याची ताकद देखील आमच्यामध्ये आहे सध्या तरी हे सांगतोय वीर बजरंग कारिवली. पंकज गोंधळे मध्ये क्षमता मात्र भरपूर आहे. न्यू बॅट्समन आला नंदू ऍज अ 1 डाऊन, आणि जेव्हा जेव्हा टीम बॅकफूटला असते तेव्हा तेव्हा नंदून अनेक वेळा सावरलंय वाघबीज टीमच्या डावाला. पंकज गोंधळे आज मात्र कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक इथे खेळतोय, चेंडू वरती नजर नाहीये, शॉटचं सिलेक्शन बरोबर नाहीये, त्यामुळे सातत्यानं 3 चेंडू बीट होताना हा बॅट्समन इथे तुम्हाला दिसलाय. अन्यथा पंकज गोंधळेचं क्रिकेट भरपूर चांगलं आहे. अगदी बरोबर, असं वाटतच नाहीये की पंकज गोंधळे बॅटिंग करतोय, कारण की 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत केलेली आहे पंकजने, निराश केलेला आहे आपल्या बाकीच्या खेळाडूंना. नाही, चेतननं तर चांगला स्टार्ट दिलाय, पाहिजे एंड कसा असेल वाघबी टीमसाठी. ओव्हर द विकेट येत आहेत, यावी फुल्लर लेन, थोडस सबमरीन होता, लोअर फुल टॉस ऑन साईडला पाठवलाय लॉंग द कार्पेट सिंगलसाठी. एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे, कारण क्रिकेट आहे जिथे ज्यावेळी मोठं लक्ष संदेश दादा तुम्हाला बनवायचं असेल त्यावेळी तुम्हाला आक्रमकता देखील सिद्ध करावी लागते. तर 2 ओव्हरमध्ये काय घडलं, परिस्थिती सध्या वीर बजरंग कारिवलीच्या बाजूने सुरळीत चालली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 10, या ओव्हरमध्ये 9 आणि 1 फलंदाज चेतन मात्र गमावला भाव्यविलन वाघबी टीमनं. आता चेंडू शिल्लक आहेत इथे 18, जिंकण्यासाठी तुम्हाला अजूनही करायचे आहेत येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ बनवायच्या 52 धावा, म्हणजे 17.33 ही सरासरी कम्प्लीट करायची आहे. त्यामुळे 3 षटकं या मॅचची कशी असतील या ऐकूयात या विभागातला एक लोकप्रिय बुलंद आवाज आमचे साथी समालोचक मित्र संदेश दादा पाटील यांना. धन्यवाद ओंकार शेटे, अतिशय जबरदस्त क्लासिक गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 19 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 71 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय वाघबीज संघ थोडासा अडचणीमध्ये, कारण इथून धावा बनवाव्या लागतील सामना जर जिंकायचा असेल. 17.33 सरासरी प्रति षटकामागे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज मित्रांनो, अजूनही 2-3 सामने खेळायचे आहेत लक्षात घ्या. आपण वेलकम माननीय श्री कृष्णा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय गुंतीबाई चषक 2019 वडूनगर, एक ऐतिहासिक टुर्नामेंट आपण पाहतोय वडूनगर गावाची. जवळजवळ 3:54 झालेले आहेत आणि 3 सामने खेळायचे आहेत लक्षात घ्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, पहिला परिवर्तन आपण पाहतो महेश भोळा ज्याने फलंदाजीमध्ये अतिशय जबरदस्त फटकेबाजी दाखवली, 43 धावा काढल्या होत्या. आता इथून पाहूया आपण पंकज नावाचा, वातावरण शांत आहे कधीपासून. पहिला चेंडू फायटम ओवर द विकेट महेश याच, आता मात्र आपण बघितला खेळून काढली चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रावर चेंडू जातोय डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतो, तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट होतोय. पंकज आपला वैयक्तिक आपण पाहतोय 3 धावांना पोहोचत आहे, 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, धाव संख्या होती 20 धावा धापलकावर, त्याला 7 देताना नंदू. पाहूया नंदू कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
आस्किंग रन रेट खूप वाढलेला आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 18 धावांची सरासरी ठेवावी लागेल. इथून महेश राईट अमोर द विकेट खेळण्यासाठी सज्ज फलंदाज नंदू. शॉर्ट पिच इनटू ब्लँक स्विंग, डोळे झापून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाजाचा. अगोदरच बॅट फिरली होती नंदू याची. धावसंख्या स्थिर 20 धावा धावल खबर. मित्रांनो, हंगामाला सुरुवात झालेली आहे. वडूनगर या क्षेत्रातील पहिली ही मानाची ट्रॉफी आपण पाहतोय. इथून भरपूर क्रिकेट अजूनही बाकी आहे. पहिली स्पर्धा आहे, कोणाची प्रॅक्टिस देखील नसेल, कोणाचा सराव नसेल. आता मात्र आपण बघितला खोदून काढले चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक तैनात एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावर. वाईड अप लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. आता असं वाटतं की कल्याणवरून मुंबईला जाणारी लोकल जी ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये पंकज आणि नंदू ज्या प्रकारे प्रवास करत आहे सिंगल धावेने, इथून जिंकू तर शकत नाहीये. षटकाराने डील करावी लागेल ती म्हणजे वाघवील संघाला. महेश राईट ऑन द विकेट सामना करते पंकज गोंदले. आता मात्र स्लोअर केला तर चेंडूला ऑफ स्टंप. चेंडू आहे अतिशय जबरदस्त आपण क्षेत्ररक्षण बघितलं. मात्र नोबल इशारा करतायत पंच. यस, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. एक चांगला डिसिजन पंच शकीलकुटी सरांकडून. हे पाहू शकता आपण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला होता आणि पंचांनी नोबल घोषित केलेला आहे. फ्रीट, इथून फ्रीट असाल. आणि आता मात्र पाहूया फ्रीटचा नंदू काय उपयोग करतोय. धावसंख्या होते ती 23 धावा धावपलकावर. 23 रन 71 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. सुरुवात चांगली केली होती चेतन्याने, छोटा पॅकेट बडा धमाका मात्र शांत केला होता गोलंदाजाने. आता मात्र फ्रीट होता आपण बघितलं. आव तसा बॅटवर नाही आलेला आहे. लॉगावर चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. रनआउटची संधी आहे मात्र सुरक्षित आपल्या क्रीज पॉकेट बॉक्स मध्ये पोहोचतोय आणि दोन धावा कंप्लीट करतोय. इथे दोन धावांनी संघाची धावसंख्या 25 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 25 रन्स, चांगला क्षेत्ररक्षण झाला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तितकाच चांगला थ्रो देखील आला होता. मात्र सुरक्षित आपल्या क्रीज बॉक्स मध्ये पोहोचला होता फलंदाज. चांगला लाईट इलिकस पाहायला मिळतोय प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूचा रिप्ले घेत असताना राईट अमोर्थ विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इथे होते आणि संधीचं सोनं करताना आपण पाहतोय सुजित नाईक. बात करण्यात यश मिळतंय महेश बोलायला. नंदू बॅक टू द पवेलियन. असं वाटतच नाही वाघवील संघ खेळत आहे. वाघवील संघाचा जर विचार केला आपण 2017-18 आणि 19 धमाक्यामध्ये हा संघ एक अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. मात्र कारोली संघासमोर आज धावा बनवण्यासाठी तरसताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मनोज येतोय पाटील. मनोज पाटील इथून आता मात्र फायर करावे लागेल पंकज गोंदली याला. पंकज यांनी थोडस निराश केलेला आहे आपल्या समर्थकांना. राईट अमोर द विकेट महेश वडूनगर यांच्या टोकावडून आपण पाहतोय गोलंदाजी करताना. राईट अमोर द विकेट, फुलटा चेंडू होता सरेष्टकाच्या हातामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा व्हाईटचा इशारा पंच शकील सरांचा. एक्स्ट्राची मात्र धावसंख्या 27 रन. 27 रन 2 विकेट घेऊन नुकसान पर. इथून धावा बनत नाहीयेत. षटकार चौकार येतील तरच सामना हा जिंकू शकतो वाघवील संघ. कारण की 71 धावांचा पाठलाग म्हणजे खूप मोठा आव्हान आहे. असं वाटतं की सोनाल्याचा डिंडेश्वर मंदिर धावा आहेत ज्या प्रकारे धावांचा डोंगर असं म्हटलं जात आहे समालोचक क्षेत्रामध्ये. फुलटा चेंडू आहे बॅटच्या मध्ये मिडल केलंय बॅटला. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मात्र अडू शकत नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी जातोय. क्लासिकल चौकार
चिडू सीमेच्या बाहेर आपण बघितलं असं वाटत होतं की जाईल, मात्र अडवलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हस्ती हस्ती आपण बघितला बाहेर गेला होता चार धावांसाठी. संदेश पाटील डबल वेल कमी घ्या, थोडस वेल कमी घ्या आपण, कारण की सामने खेळवायचे आहेत, लक्षात घ्या आपण. संदेश पाटील धावा आतापर्यंत झालेले आहेत 31, म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. डबल माइंडेड झाला होता क्षेत्ररक्षक, झेल घ्यावा की क्षेत्ररक्षण करावा अशा दुहेरी स्थितीमध्ये मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. या इनिंगमधील पाचवा चौकार आपण पाहतोय आणि त्यामध्ये पंकजच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलेला आहे. चेतनने चांगली गोल फलंदाजी केली होती, वैयक्तिक 4 चौकार आणि 1 सिंगल धाव अशा 17 धावा केल्या होत्या. मोहित होते गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्या वीर बजरंग कारवली. फर्स्ट वॉर्निंग आहे ऑर्गनाइज कमिटी यांच्याकडून, कारण की 3 षटकासाठी तुम्ही तब्बल 21 मिनिटं खर्च केलेले आहेत, लक्षात घ्या आपण. पाहूया मोहित याचं दुसरं षटक आहे आणि संघाटी चौथं षटक टाकण्यासाठी आलेले. इथून थोडीशी कानमंत्र दिले गोलंदाजसाठी. पाहूया पप्या खारेगेने कोणत्या प्रकारे सुरुवात करते, कारण की असंही नाहीये मिशन हा पार देखील करू शकतो. 12 चेंडूमध्ये 40 धावा आपण बघितले त्या मागच्या मॅच मध्ये झाल्या होत्या धावा. आता मात्र ऑफस्टॉम चेंडू आहे सरेष्टिकाच्या आता मध जातोय. विकेट किपिंग आपल्याला सुंदर पाहायला मिळते सुजित नाईक यांच्या माध्यमातून. असंही तालुक्यातील नंबर 1 विकेट किपर आहे प्रल्हाद पांडे यांच्या नंतर सुजित नाईक यांचं आवर्जून नाव घेतलं जात आहे. सुंदर चेंडूवर सुंदर यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना मोहित, पुन्हा एकदा आपण बघितलं कोधून काढण्याचा प्रयत्न तिथे. अवं तसं बॅटवर आलेली नाही चेंडू, मात्र एक धाव कम्प्लीट करेल तिथे. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 32 धावा धाव फलकावर. मोहितचं हे षटक या इनिंगचं टर्निंग पॉईंट असेल संदेश पाटील. अगदी बरोबर, मात्र इथे आव्हान जो आहे जड झालेले, कारण 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल 10 चेंडूमध्ये. मोहित याची चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. पप्या खारेक प्रत्येक चेंडू नंतर क्षेत्ररक्षण पोझिशन प्रत्येक खेळाडूची चेंज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहित राईट आर्म ओवर द विकेट येताना समोर पंकज, पंकज आहे अपेक्षा असतील आपल्या संघासाठी. हे पाहू शकता आपण हवेमध्ये चेंडू आहे, पप्या आहे चेंडू खाली, माहिती आहे पप्याला इम्पॉर्टंट कॅच आहे, बाद होते फलंदाज पंकज गोंदले. मित्रांनो कारोली संघ असा आहे की त्यांच्या संघातील सर्व खेळाडू भिवंडी सिडी क्रिकेट मध्ये देखील खेळत असतात. पप्या खारेक मागच्या हंगामामध्ये महेंद्र स्पोर्ट संघामध्ये खेळताना आपल्याला बघितलं होतं आपण, त्याला संधी मिळाली 4 चेंडू खेळण्याची, 14 धावा काढल्या होत्या पप्याने. त्यानंतर महेश याची अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल सर्वांना. त्यानंतर गोलंदाजीचा अटॅक नंबर 1, मात्र अतिशय जबरदस्त, मात्र तितकीच चांगली झेल पकडली जाते तिथे आणि बाद होतो तो फलंदाज. अतिशय सुंदर झेल पाहू शकता आपण MS धोनी याच्या अंदाज मध्ये. वाइड अप लॉन्ग अप बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता हवेमध्ये आणि हे पाहू शकता आपण जयेश याचा एन्जॉय करताना. असं हे जयेश अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहे. या अगोदर आपण बघितलं आहे ते वडुनगर संघाच्या सूरजने मिड ऑफला जो झेल घेतला होता त्यानंतरचा हा सर्वोत्कृष्ट झेल आहे आजच्या दिवसातील. पाहूया हॅट्रिक वर आहेत गोलंदाज मोहित, हॅट्रिक पूर्ण करतायत का पाहूया आपण. आणि आता मात्र आपण पाहतोय संधी तिथे मिळाली होती तिथे, आता धाव कम्प्लीट केली जाते तिथे, एकच धाव मिळेल. मला तरी असं वाटतं की वाघवीर संघाने सामना सोडून दिलेला आहे ज्या प्रकारची फलंदाजी आहे. पुढील होणारा सामना आईदेवी वडुनगर विरुद्ध DS टेंबोली. DS टेंबोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आता मात्र खूप उशिरानंतर एक षटकार पेश करताना आपण पाहतोय, सहा धावा मिळतील फलंदाजाला. धावसंख्या होते ती 39 धावा, 39 रन्स, अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो 32 धावा बनताना बघितलेल्या आहेत, 42 धावा देखील बनताना बघितलेल्या आहेत, 47 धावा देखील बनताना बघितलेल्या आहेत आम्ही. मग अशा या 32 धावा बनवण्यासाठी कोणता फलंदाज आहे ते देखील बघणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, कारण की सामने अजून खेळायचे आहेत. कारवली संघ वारंवार आपल्याला वॉर्निंग देत आहे ऑर्गनाइज कमिटी. एक शिस्तबद्ध संघ आहे भिवंडी तालुक्यातील. वेलकम, या ठिकाणी फोर्टीप्लची तलवार असं ज्यांना म्हटलं जातं असे आमचे सहकारी मित्र खारबागावचे शिवाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे शिवाजी, सुस्वागतम. लैलेश याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे, जादूगर गोलंदाज कारोली संघाचा लैलेश. पाहूया इथून 32 धावा रोखवतोय की देतोय. दिवाळीचा बोनस असेल लैलेशकडे ते देईल वाघवीर संघाला, अथवा नाहीतर वाघवीर संघाला पराभूत करण्यात यश मिळतो का पाहूया लैलेशाला. सहा चेंडू आणि 32 धावा. वडून अगर गेटांकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता, हवं तसा बॅटवर येत नाहीये. महेश बोला आज कुठेतरी आज जास्तच सराव करताय असं वाटतं ग्राउंडमध्ये. एकच धाव मिळेल, पाच चेंडूवर पाच षटकार जरी ठोकले तरी वाघवी संघ जिंकू शकत नाहीये, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. कारण की अतिशय सुंदर असे टी शर्ट तुम्हाला देण्यात आलेले आहेत मंगेश विठ्ठल म्हात्रे यांच्या माध्यमातून, हे टी शर्ट सुंदर असे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर योगेशजी गुळवी यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेले आहेत. मयुरेश विलास पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेले आहेत. सुंदर असे कलरफुल ड्रेसेस आपण पाहतोय. लैलेश गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जाईल सहा धावांसाठी. खूप उशिरानंतर षटकार पेश करतोय फलंदाज. रोहित बॅक टू बॅक दोन षटकार ठोकतोय, इथून हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. हॅट्रिक जर पूर्ण केली तर 600 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. तो 600 रुपयाचा पारितोषिक पटकवतोय का पाहूया आपण. जरी संघ अडचणीमध्ये आहे मात्र पारितोषिक थोडस दूर आहे, कारण की अजून एक षटकार ठोकावा लागेल फलंदाज रोहित याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी गोलंदाजाने दिली होती मित्र म्हणेल, कारण की शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, त्याला पूल करता आला नाही तिथे. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या होते ती आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत, 47 धावा धावबलकावर होते. सकाळपासून चांगलं काम करताना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये राजा तुमच्या जोडीला असतील ते मेगा फायनल दिवसापर्यंत. पुन्हा एकदा ब्लँक स्विंग ऑफ स्टॉम चेंडू सरेष्टेकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आजचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला कारोली संघाचा. वीर बजरंग कारवली भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असा संघ आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज लैलेश पुन्हा एकदा हवेमध्ये आपण पाहतोय चेंडू. शत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये तिथे. आणि बाद होतोय फलंदाज. पाहू शकता आपण हवेमध्ये थोडस स्वतःला झुकलं होतं त्याने, आणि चांगली झेल शेवटच्या मोमेंट पर्यंत लाईट ओलिकास कव्हर करताना आपण पाहतोय. भावेश बारसी कॅमेरा वर्क सध्या तरी भिवंडी तालुक्यामध्ये नंबर वन कॅमेरा वर्क करत आहेत भावेश बारसी फ्रॉम पोगाव. आणि त्यांच्याच गावामध्ये एक टुर्नामेंट सुरू आहे नगरसेवक चषक. लैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू होता, धाव देखील पूर्ण होतोय की नाही पाहूया आपण. डायरेक्ट हिट केला होता तिथे, मात्र अशा प्रकारे हा सामना जो आहे
जिंकलेला आहे वीर बजरंग कारुलिया संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि निलम नाईक यांचं देखील खूप आम्ही कौतुक करू ज्याने हा संघ उभा केलेला आहे. तुमचं देखील अभिनंदन. तर कारुली संघाने लगेच आपण मैदान थोडासा सोडून द्या, कारण की सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचा आजच्या दिवसातील एकच हिरो, एकच चर्चा, कारण की या स्पर्धेला भरपूर आहे खर्चा. मॅन ऑफ द मॅच महेश बोळा. 43 धावा आपल्या संघासाठी, 43 धावा काढल्या होत्या. महेश आपण पुढे यायचा मॅन ऑफ द मॅचसाठी. मी तुम्हाला घेऊन जाते ओमकार शेटे आणि ज्ञानेश्वर चिकणे यांच्या जोडीला पुढच्या मॅचसाठी. येस, ज्याने समोरच्या संघाचा केला पाळा पाचोळा असा महेश बोळा. चला आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम डी एस टेंबवली संघाचे करता धरता प्रायोजक. फुलाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. फुलाजी पाटील, मी आपणास विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही द्यायचे. फुलाजी पाटील फॅन टीम डी एस टेंभवली आपण ऍक्शनमध्ये पाहणार आहोत. आमच्या ग्रामपंचायत सदस्य जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी, त्यामध्ये सरिता विकास पाटील, हर्षदा सचिन पाटील, जयेश जयदास राजाराम पाटील, सचिन पाटील उपसरपंच, कुलदीप पाटील या सर्वांनी हे आपण पाहू शकता चषक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर केक स्ट्रीट सूरज काबूकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचं मानकरी ठरलेलं आहे आजच्या दिवसातील महेश भोळ्याला मॅन ऑफ द मॅच देताना आमचे मान्यवर. अभिनंदन महेश बोला. डी एस टेंबवली आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. डी एस टेंबवली 4 षटकांसाठी आपणास 20 मिनिटं देण्यात येतील. 4 षटकांचा सामना, एकच षटक पॉवर प्ले. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. वेलकम मुकदम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर या. आपण निलमजी नाईक, आपला हार्दिक अभिनंदन आहे. आपला संघ जबरदस्त विजय संपादन करतो. पंकज, आपला हार्दिक स्वागत आहे आणि हार्दिक अभिनंदनी. तर माझ्या जोडीला पुन्हा एकदा जोडलेले आहेत ओमकार शेट्टे. एक जबरदस्त सामना, प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका. खास करून वडूनगरच्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका, आपल्या संघाला चिअर अप करण्यासाठी या ठिकाणी राहायचं आहे. जिथे कुठे गावात आपण टीव्हीवर सामने पाहत असाल त्वरित आपण मैदानावर यायचं आहे, कारण आपल्या स्थानिक संघाची